नामदार आशुतोष कळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव शहरातील विविध ठिकाणची रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत। या बंद झालेल्या रस्त्यांच्या कामामुळे व्यापारी, स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे व्यापारी, नागरिक व विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी अपूर्ण अवस्थेत असलेली सर्व विकास कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, या आशयाचे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना 21 मार्च 2022 रोजी देण्यात आले आहे। सदर रस्त्यांची पाहिजे त्या गतीने काम सुरू न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सुनील गंगुले यांनी दिला आहे। कोपरगाव शहरातील धारंगाव रोड, गोकुळनगरी रोड, पंचायत समिती रोड, श्रीराम मंदिर रोड या रस्त्यांची कामे संतगतीने सुरू असल्याने वाहन चालक, व्यापारी व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देऊन या रस्त्यांची कामे लवकरात लवकर करावी अशी मागणी करत आंदोलनाचाही इशारा दिला आहे। याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। नगरपालिका येथे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व नगरसेवकांच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये जे धारंगाव रस्ता असेल, म्हणजे बस स्टँडपासून तर संभाजी महाराज पुतळा आणि गोकुळनगरी ते संभाजी महाराज पुतळा, त्याच्यानंतर संभाजी महाराज पुतळा ते नागरे पेट्रोल पंप व पंचायत समिती ते आठरे बिल्डिंग, अशा या सर्व रस्त्यांचे कामं ज्या संतगतीने चालू आहे ते द्वारे चालू करण्यासाठी, कारण त्या भागातील जे काही नागरिक आहे त्या नागरिकांचे जवळ जवळ 3-4 महिन्यापासून त्या भागाचं काम चालू आहे धारंगाव रोडच्या, आणि त्या भागातील सर्व जे काही व्यापारी लोक आहे त्यांच्या दुकानं बंद, म्हणजे चालू असूनही बंद, त्या कारण त्या ठिकाणी गिरायक जात नाही आणि हा जो निधी आणि ते 6 महिन्यामध्ये खर्च करायला पाहिजे असं त्यांचे शासनाचे आदेश असताना आज त्याच्याजवळ 2.5 महिने झाले, असे संतगतीने काम जर झालं तर कोपरगाव शहरामधले जी काही दळणवळणाचे मेन रस्ते आहे धारंगाव रोड, म्हणजे तर धारंगाव रोड जर काम जर असं म्हणजे उशिरा आणि संतगतीने चाललं तर कोपरगाव शहरामधल्या लोकांचा एक दळणवळणाचा जो विषय तो सगळा थांबून जाईल। म्हणून आज आम्ही नगरपालिकेमध्ये त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारण्यासाठी व नगरपालिकेला सुद्धा विचारण्यासाठी आज इथं आलो होतो की हे ज्या पद्धतीने जर काम चाललं तर उद्या भविष्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये पावसाळा चालू होईल, आणि पावसाळा चालू झाल्यावर नंतर या कोपरगाव शहरामध्ये परत काम होणार नाही, कारण डांबरीकरणाचे कामं असतील ते पावसाळ्यात बंद होतात। आज नामदार साहेबांनी कोरोना काळामध्ये एवढ्या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या या कोपरगाव शहरामध्ये रस्त्यांच्या कामासाठी भरघोस निधी दिला आहे, पण ज्या पद्धतीत काम चालू आहे त्या पद्धतीत जर काम चालू झालं तर काम राहिलं चालू तर कोपरगाव शहरामध्ये कोणतेच रस्ते होणार नाही, आणि ते काही ठेकेदार संबंधित ठेकेदार आहे यांच्या ह्या ज्या काही मजूर त्यांचं पण आहे त्याला जाब विचारण्यासाठी आज कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही शिवसाहेबांना भेटण्यात आलो। कामात सांगितलं का उद्या आम्ही काम चालू करतो, 2 दिवसात जर त्या ठिकाणी पाहिजे त्या स्पीडने जर काम चालू नाही झालं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या समोर धरणे आंदोलन चालू करणार आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे कोपरगाव नगरपालिका तर्फे जे काही विविध विकास काम चालू आहे, विशेषतः धारंगाव रस्त्याबाबत आज जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यावर त्यांनी अत्यंत नाराजी व्यक्त केलेली आहे। याबाबत मी विभागाकडून माहिती घेतली तर ॲक्च्युली त्यांना आपण 21 जानेवारीला वर्कआउट दिली आहे, आता जवळपास 2 महिन्याचा कालावधी झालेला आहे आणि या कालावधीमध्ये मेजर काम होणं अपेक्षित आहे, कारण आता पुढं पावसाळा पण येतो आहे। तर याबाबत मी आमच्या विभागाला संबंधित ठेकेदारांना त्यांच्या कामाची जी काही चार्ट ठरवून घ्या आणि आत्तापर्यंत जे काही कामाचा जो डिले झालेला आहे त्याचं त्यांना नोटीस काढण्याबाबत सूचना दिलेली आहे। वास्तविक संबंधित ठेकेदारांनी या विषयावर थोडं गांभीर्याने काम करणं अपेक्षित होतं, परंतु त्याच्याकडून थोडा निष्काळजीपणा झाल्याचं दिसून येत आहे। तर असाच निष्काळजीपणा जर पुढं दिसून आला तर त्याच्यावर आम्ही योग्य ती सक्त कायदेशीर कारवाई भविष्यात करणार आहे। नागरिकांची यात खूप मोठी गैरसोय होती, नागरिक नंतर दुकान जे काही त्या रोडला दुकानदार आहेत त्यांची गैरसोय होती, प्रशासनातर्फे मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ते काम गुणवत्ता प्रदान होईल आणि वेळेत पूर्ण होईल याबाबत प्रशासन ठाम आहे आणि आम्ही याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून त्याची खुलासा प्राप्त करून त्याच्यावर जबाबदारी निश्चित करणार आहोत। तसं पाहिलं तर कामाला गती आहे, असं काही नाही का सर्वच ठिकाणी 1-2 ठिकाणी संतगतीने काम चालू आहे, त्यात अर्थात साईटची उपलब्धता, नंतर स्थानिक काही अडचणी पण आहेत,
परंतु काम वेळेत पूर्ण होतील, निधी वेळेत खर्च होईल याबाबत प्रशासन आवश्यक ती नक्कीच पावलं उचलणार आहे. यावेळी सुनील गंगुले, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, इम्तियाज अत्तार, वाल्मिक लहिरे, राजेंद्र वाघचौरे, राजेंद्र खैरनार, फकीरमामू कुरेशी, संदीप कपिले, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, महेश उदावन, मनोज पाटील, आकाश डागा, मुकुंद इंगळे, विकास बोंद्रे, गणेश बोरुडे, रवींद्र राऊत, रोहिदास कानंगळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.